subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथे दिव्यांग संघटनेतर्फे दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास देऊळकर यांच्यासोबत विविध मागण्यांना धरून बैठकीचे आयोजन पंजाब नॅशनल बँकेजवळील बालाजी मंदिरात करण्यात आलेले होते. भुसावळतील दिव्यांग संघटना गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेतून मिळणाऱ्या योजनेसाठी मागणी करून लढा देत आहे. यात 5% निधी खात्यात जमा करणे, घरकुल मिळणे, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे, व्यवसाय करता नगरपालिकेची जागा अपंगांना उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांना धरून या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. यात प्रमुख्याने मुख्याधिकारी रोहिदास देऊळकर यांनी दिव्यांग मंडळींना कशा प्रकारे या सर्व बाबींचा लाभ घेता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. भुसावळ नगरपालिकेकडे दिव्यांगांसाठी 5% निधी हा उपलब्ध असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार आणि निधीच्या उपलब्धतेनुसार निधीची सांगड करून हा निधी वापरला जाणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास देऊळकर यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. आयोजन केलं होतं नेमका कोणत्या मागण्या आपण आपलं सॉरी कोणते विषय आपण मार्गी लावलेले दिव्यांग बांधवांचे जे काही 5% निधीतला त्यांना आपल्याला जो लाभ द्यायचा आहे तर यासाठी मी एक सूचना दिली होती की संघटनेमार्फत सर्व दिव्यांग बांधवांची एकच मीटिंग लावा की जेणेकरून मला त्यांच्याशी संवाद साधता येईल. त्यांची यादी आपण एकत्रित स्वरूपात मागवलेली आहे. या व्यतिरिक्त नगरपालिका पेपरमध्ये जाहिरात देऊनसुद्धा दिव्यांग बांधवांना नोंदणी करण्याचं आवाहन करत आहे. त्या यादीप्रमाणे आणि जो 5% निधी आपल्याला खर्च करायचा आहे त्या दिव्यांग बांधवांच्या आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी जर काही मागणी केली असेल तर त्या आवश्यकता लक्षात घेऊन आणि उपलब्ध असलेला निधी या दोघांची सांगड घालून त्याप्रमाणे आपण पुढचं नियोजन करू आणि त्या पद्धतीत जो 5% निधीतला शासनाने अनुज्ञेय केलेल्या योजनांमध्ये किंवा अनुज्ञेय केलेल्या बाबींमध्ये जो लाभ त्यांना द्यायचा तो आपल्याला देता येईल यासाठी एक संवाद अशा प्रकारची मीटिंग या ठिकाणी होती. दिव्यांगांची परिस्थिती व पर्सेंटेज पाहून हा निधी दिव्यांगांना दिला जाणार आहे. तर पेन्शन योजना महानगरपालिका ग्रामीण भाग तालुका पातळी अशा विविध ठिकाणी सुरळीतपणे चालू असून सुद्धा भुसावळ नगरपालिका मात्र ही योजना राबवण्यास का तयारी दाखवत नाही असा प्रश्न दिव्यांग बांधवांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना मांडला आहे. या बैठकीच्या आयोजनाप्रसंगी दिव्यांग बांधव महिला पुरुषांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. अपेक्षा आपण अजून नगरपालिकेच्या सीईओ कडून करताय? आपण अपेक्षा अशी करताय की आपण पेन्शनची योजना जे महानगरपालिका नाशिक महानगरपालिकामध्ये सुद्धा सुरू केलेली आहे. साक्री ग्रामीण अदर इतर ग्रामीण भागात ते निधी वाटप चालू आहे पेन्शनची. ती पेन्शन योजना भुसावळ नगरपालिका का करत नाही आम्हाला हेच कळत नाही. तर प्रत्येक ग्रामीणात देत आहे, महानगरपालिकात देत आहे, हा तालुकामध्ये का भुसावळ तालुकामध्ये का दिला जात नाही असा आमचा प्रश्न. यावर तुम्ही कधी सीईओ साहेबांशी बोलणं केलं का या विषयावर? यावर विषय आमचा झालेला आहे, दोनदा विषय झालेला आहे. ही आमची दुसरी मीटिंग होती. एकदा उपोषण केला प्रांत समोर आणि एकदा तिसरी मीटिंग आमची सीईओ साहेबांची होती. पण त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही खात्यावर देऊ शकत नाही. पण प्रत्येकी ग्रामीण क्षेत्रात किंवा महानगरपालिका क्षेत्रात आजूबाजूचे जेव्हा क्षेत्र आहे सावदा फैजपूर किंवा बुलढाणा या तालुक्यातील सगळे निधी वाटप पेन्शन सारखी दिली गेलेली आहे. खात्यामध्ये दिली गेलेली आहे. ओके. पण भुसावळला का अडचण आहे ते आम्हाला कळत नाही. मग ते खात्यात नाही तर मग बाय हँड द्यायचं म्हणतायत का? ते बाय हँड नाही म्हणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे 80% आहे त्यांनाच देऊ, पर्सेंटेज वर का अशी अट आहे ते आम्हाला तो प्रश्न मोकळा झाला पाहिजे. मोकळा झाला पाहिजे हे आम्हाला असं आश्वासन आमचं असं म्हणणं आहे की ते सर्वांसाठी एकत्र एका डोळ्यानं पाया अशी आमची मागणी आहे आणि प्रत्येक अपंगांना त्यांचा हक किंवा पेन्शन योजना खात्यावर मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी आपल्याला जातीने भेट दिलेली आहे. कोणत्या मागण्या तुमच्या अटकल्या आणि कोणत्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत? सीईओ साहेबांनी आम्हाला इथे भेट देऊन आम्ही ज्या त्यांना पेन्शनसाठी मागणी केलेली होती त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येकाचे पर्सेंटेज वगैरे बघून हँडिकॅपचे पर्सेंटेज वगैरे बघून आम्ही त्यांच्या हिशोबाने पेन्शनचं त्यांनी आम्हाला आता ठोस पुरावा काहीच दिला नाही आहे. तुमचे सर्टिफिकेट आल्यावर आम्ही त्याच्यावर विचार करू असं सीईओ साहेबांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे. मग मागण्या पूर्ण होणार आहे की नाही होणार आहे? मागण्या पूर्ण होण्याचं आश्वासन तर अजून तरी सीईओ साहेबांनी आम्हाला दिलेलं नाही. फक्त एक आश्वासनाची पोळी आणि कागदपत्रांची हालचाल कशी करायची सांगून निघून गेले. तसं सांगून सीईओ साहेब निघून गेलेले.